मराठी हॉटस्पॉट। ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। नुही हा सामान्य नैवेद्य हातेचा मूर्तीजीवी, बसून भिंत चालवणे हे सोपं नाही। आणि महिषा पुत्रमुखी निळोबाऱ्या सांगतात, पुत्र म्हणजे मुलगा, म्हशीचा पोरगा तोंडगा। वेद बोलणं सोपं आहे का? पण नुही हा सामान्य, सामान्य महिमा नाही। पण ही ताकद का निर्माण झाली? दया क्षमा, दया ज्ञानो बरे, क्षमा तुको बरे। दगडो बसून भजन चालू, विषय चालू। एक जण तुकाराम महाराज आहे, निवळ भोपळा आहे। आपल्याला जर एखादा भोपळा मानला, हनून मोकळा करीन आपण, मला भोपळा बनतो काय? पण तुकोबाने भोपळा मानल्यावर त्याचं दर्शन घेतलं, मी क्षमा सांगतो, क्षमा किती क्षमा। जिजाबाईंनी बघितलं, मालक ती व्यक्ती तुम्हाला भोपळा मानली तरी तुम्ही त्याचं दर्शन घेता, काय व्यवहार ज्ञान आहे का नाही? कोबरे म्हणले, आवले बोपळा म्हणाली म्हणूनच पाया पडतो। बोपळा म्हणणं काय चांगले का? आवले बोपळा स्वतः पोहतून दुसऱ्याला पोहायला शिकवतो। तसं मी स्वतः तरणारे, अभंगाच्या जोरावर लाखो वारकरी तरणारे, याचं नाव क्षमा। तो कोबरे ज्या व्यक्तीनं मारले, ती व्यक्ती जोपर्यंत कीर्तनाला येत नाही तोपर्यंत कीर्तनाला प्रारंभच नाही, याचं नाव क्षमा। विठाल शांती नाथ महाराज, किती शांती। पान खाऊन एक जण अंगावर थुकलं तरीही नाथ महाराज स्वतःहून त्याच्या पुढे वाकलं, गोदावरी जाऊन आपलं शरीर पवित्र करून टाकलं। शेवटी थुकणार थकलं, बाबा माझं फार मोठं चुकलं। नाथ बाबा म्हणले, तुझं काहीच नाही चुकलं, अंगावलं वस्त्र उन्हाने कधीच सुकलं। ते परत खाली वाकलं, माळ घालचान का? म्हणजे घालीन पण टिकवचीन का? हे गालायची सोपं आहे, टिकवायचा तुमच्या मनात पाप नाही, गावलंही खतरनाक असतं। एखादा गेला वारीला, आला माळ घालून गावाने सत्कार करावा ना, त्याला टुचून बोलत्यात, काय बोवा घातली गळ्यात तुळशीची माळ, वाजे देवाच्या नावान टाळ, आणि केलं बुक्क्यानं कपाळ काळ, करून करून भागले। ती म्हणतो, आयो नसती गाते तर बरं झालं असतं। ती इरीत पावायला जाताना उलटी बुडी घेतात, माळ तळाला सोडतो, परत म्हणत पावताना गेली, गेली का काढली? म्हणून मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तो का? म्हणजे समाजाला उपदेश करताना तुका बरं काय म्हणतात? Oh,
वर्ष झालं सप्ताह चालू आहे, बदल महत्वाचा आहे, परिवर्तन होण्यासाठी हा भव्य सप्ताह का करायचा? चार उद्दिष्ट: एक, हिंदू धर्म टिकावा; दोन, वारकरी संप्रदाय वाढावा; तीन, तरुण मुले व्यसनापासून दूर व्हावी; आणि चार, आपल्या समाजामध्ये एकी निर्माण व्हावी म्हणून सप्ताह आहे. गाव एक होण्यासाठी वेगवेगळ्या विचाराची माणसे एकत्र होऊन एक विचार निर्माण आदर्श मार्गावर गाव जावं यासाठी हे धर्म पताका. म्हणून आता मागचं सोड, नका करू. नाला नीट बोलत नाही, तर वाईटाला नीट बोलत नाही. लोकांकडे बघून पर तुकोबार आहे म्हणले की माझी साधा. नाथ बाबाने यवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. शांती, नुसतं नाव शांती असून उपयोग नाही. आता नाव असतं शांती, नसलेली भांडणं आणती. नाव निर्मला, घरादाराला बुरा आला, दसरा काढ के कवा तरी. नाव नेने शिवर आणि पेल्यावर सापडत नाही, घर नुसता डुलत येतो. काय वागणं तसं पाहिजे ना, आणि जसं नाव आहे तसंच वागणे, म्हणून नावात ताकद. तुकाराम तुकाराम घेता का पे यम. यम म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे का? परवा मला भेटाय आलता यम, मला आले तर चहा पाणी करून जावा. यमाला चहा पाणी नाश्ता जेवण बनवलं, माझ्या डोक्यात दुसरंच गणित होत. मी चहात गुंगीचं औषध टाकलं, जेवणात बी टाकलं, ते जेवलं जाग्यावर झोपलं. यमाची लिस्ट काढली म्हणे, कोणाकोणाला न्यायचा येतो? 100 जणाची लिस्ट. एक नंबरचं नाव माऊली पाठाडे, म्हणलं आयो. एक नंबरचं नाव काढलं, 100 नंबरला नेऊन टाकलं. मध्ये आधी 99 जाते, तरुदान धर्म तीर्थयात्रा करून घेऊ. आणि मग यमाचे गुंग उतरल्या, ओठला डोळ्यातून पाणी. माऊली, खरंच तुमचं अंतकरण माऊलीसारखं आहे. माझं नाव काढलं तरी लोक घाबरतात. चहा पाणी जेवण एवढं प्रेम, मी आता माझ्या नियोजनातच बदल करणार. म्हणला काय करणार? म्हणला माझ्या लिस्टची सुरुवात खालून करणार. पण मला माहित होत हे कोणाला घाबरते. तुकाराम नाम घेता तुकोबार्यांचं दहा सुरे यमाची अवस्था. दड 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 घेता का पेयम. हा, नाव तसं वागणं असावं. नाव शांती, पण वागणं तसं नाही. काय हे दांत करण्यात अनेक सांगतो. नाथ महाराज शांती ब्रह्म आहे, आणि आईसाहेब गिरजा माता हे शांती सरित आहे. चप्पल घालून माणूस देवघरात तेळ मात्र राग नाही, रागच नाही. उलट पूजा केली, बरेच भाविक येतात पण चप्पल उंबरच्या बाहेर काढून येतात. तुमचं माझ्या इतकं प्रेम आहे, तुम्ही चप्पल काढण्यासुद्धा विसरला. अहंकार गोळून पडला, लोटणगण घातलं, तू माझे गुरु पाप. आणि आईसाहेबाला माय म्हणलं, काय ताकद असेल? म्हणून दया क्षमा शांती. तिथे देवा, तिथंच देवा.
देव आहे नवे नवे, जिथं हे दैवी संपन्न तोच देव आहे विठ्ठल विठ्ठल छत्तीस वर्ष देव काय उगाच काम करतो काय नाथबाबांच्या घरी तेथे देवाचे आणि काय काम केलं कावळलेले पाणी देवाच्या खांद्याला गठ्ठ पडलं तिथे देवाचे आणि एक सांग नाथबाबांच्या घरी फक्त 36 वर्षच काम केलं असं नाही नाथबाबांच्या घरी देव अजूनही देव काम करतो आणि जर पाहायचं असेल नाथ षष्ठी दोन दिवस अगोदर पैठणला जा नाथांच्या जुन्या वाड्यात रांजण आहे अख्ख पैठणगाव कळशीने पाणी ओतत पण रांजण भरत नाही लहान मुलं बसा पोरं सांभाळायचं एवढं सोपं नाही आता ही खरंच तुमची होणाळ्याची मुलं भाग्यवान एवढी बालगोपाळा समोर बसल्यात आणि शांत बसल्यात एवढं आता सर्वे आहे तिथं कुठे त्यांनाच माहिती पोरं सांभाळायचं किती अवघड आहे एका वर्गात 50 कशी सांभाळतात त्यांची त्यांनाच माहिती पोर बाह्या नका असतात एक पोरगी कीर्तनात कालो करीत म्हणलं गबस ती मलाच म्हणलं तूच गबस मग कीर्तन कोण का मला मी करतो म्हणलं तुला जम मला मला जे जमता जमणार म्हणलं द्या का प्रश्न उत्तर म्हणलं इचार रावणाला तोंड किती म्हणलं 10 ते एका अंगाव कसा झोपत असेल माझी अकल बंद झाली नाही बाह्या नका असते युग कीर्तनात पोरा एवढा सोपा खेळ नसतो कोल्हापूरला गेलो मी तिथं घर मालकीने पोर घालं तर कोल्हापूर म्हणजे पहिलवानांचीच भूमी अख्ख्या महाराष्ट्रात पहिलवान तिथं ज्या घरात गेलो घर मालकीने पोर घुसले खपक्याच्या खपक्या होतो 7-8 वर्षाचाच पण सफरचंदावानीच घाल गणपतीवानीच डेहरी खांबावानीच हातपाय मारुतीवानीच बॉडी मागल्या जन्मी काय गणपती होता का काय माहीत गुटगुटीत आणि ते फिरून आलं माझ्याकडे असं बघायचं आता म्हणलं मी काय केलं याला अधून मधून असं करायचं म्हणलं मी येलो गाड्या आत्ता काय जगत नाही तर पहिलं वाणच बोल आणि ते मिलिटरीवरूनही चलत आलं मी म्हणलं जपकी उदय का काय माझ्या जवळ म्हणलं महाराज माझ्या की इच्छा आहे मला इच्छा ना तुमच्या मांडीव बसू का हो म्हणलं बस बाजूला बाजूला बसले त्यांना टी व्हीला कार्टून त्यांना कार्टून नाही आवडत म्हणलं ते की रिमोट मला बातम्या बघायच्यात कुणाचं सरकार आलं कुणाचं गेलं म्हणलं का बस दुसऱ्याच्या घरून भिकार आहे रिमोट मागतो लईचा हा गाव म्हणे ती नीट बोलतच नाहीत एक पोरग सारखंच आईला त्रास द्यायचं वडला रागाला म्हणले आईला त्रास देऊ नको नाही तर कमरेचा बेल्ट काढूनच हाणीन पोरगा म्हणले हाणूच शकत नाही म्हणले का हा बेल्ट काढला तुमची पॅन्टच गळणार या एवढं सोपं नाही एक पोरग तर बोलता बोलता पप्पाला म्हणलं पप्पा माझ्या लग्नाला तुम्हाला बोलवणारच नाही बाप म्हणला खाऊन उलटलं गड्या पोर म्हणलं नको बोलू पण का बोलू ना म्हणलं तुमच्या लागला तरी मला कुठं बोलू तर वर पट्ट्या संस्कारच नाहीत म्हणून आई साहेबांना विनंती देवीकडे मागायचे तर एकच मागा आईचा पुत्र झेंडा
ज्याचा त्रैलोके तिन्ही लोकात झेंडा लागावा असा सुपुत्र आपल्या पोटी यावा. आता हे कुठली संस्था आहे? आळंदीची संस्था आहे. हे सगळे तरुण तडफदार बाळ ताळकर किती गोड दिसते, अशी सात्विक विचाराची मुलं असं. हा आणि वेगळीच दिसते तो वार. आणि एक सांगतो, आपली मुलं सुद्धा ह्या कार्यामध्ये यावी. धर्म ओठ तोरणा जागा हो, वारकरी संप्रदायचा धागा हो, आचार विचार उच्च असो तरुण मुलांनी. आणि एक सांगतो, परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे. आता टाळ करत कीर्तन करत का एक तरी म्हातारा दिसतंय का हो? भाग्यवंत जो तरुण या धर्म कार्याचा धागा झालाय. आणि परमार्थ तरुणपणात वय वर्ष 16 ज्ञानेश्वरी जगाला दान, वय वर्ष 16 विवेकानंदांनी भारत देशासाठी जीवाचे केलं रान, वय वर्ष 16 छत्रपतींनी स्वराज्याची वाढवली शान, आणि असे महात्मे भारतात जन्माला आले याचा मला सार्थ आहे स्वाभिमान. त्यांचा स्वाभिमानानं अभिमान ठेवा. ही तरुण तडफदार मुलं आनंद वाटला. फणाळी म्हणलं की तरुणच, आणि तरुणांचं योगदान सुद्धा विशेष आहे. बरेच तरुण पाहिजेतच. आणि तरुणांना सांगतो, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, व्यसनापासून दूर राहा. तुम्ही छत्रपतींचे मावळे, हा तुम्ही मावळेच आहेत. त्यासाठी कष्ट पाहिजे, नीतीची जोड पाहिजे, नम्रता पाहिजे, वागताना पाहिजे. जे आहे पूर्वी म्हण होती, शिकला तेव टिकला, शिकला तेव टिकला नाही, वाकला तेवच टिकला. नम्र झाला बोता तिने कोंडिले आनंद, म्हणून नामदेवाने मागणीच केली. वारा सुद्धा तो वार करी तरी काय वाकला असत काय खिला रे गुरुजी, वार करी आलय नमुन. पण ही एकमेका पुढं का वाकत येत आहे? मागणीच तशी अहंकाराचा वारा. माझ्या हरिभक्ताला अहंकार नको, त्याचा वारा सुद्धा नको, मागणीच तशी. म्हणून पंढरीच्या लोका पाया पडे जन एकमेका नम्रता, म्हणून दया क्षमा शांती, आणि तेथे देवाचे वस्ती. लक्ष्मी आहे. पुरातन मंदिर अगदी 450 वर्षापूर्वीची परंपरा आपल्या मंदिराला. आणि आईसाई म्हणजे सामान्य समजू नका. पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि आईसाई मध्ये भेदभाव नाही, एकच. गजनाथ अंबा उभी कर ठेवणी कटी, बोला बोला बोला.
नारदानी आंबा उभी कर ठेवणे कटी भगवंताचे हात सुद्धा कमरेवरच आहेत आणि आई भवानीचे हात सुद्धा कमरेवरच आहेत. तुमच्याकडे अंगात येतं का? नाही नाही येत. बरं आहे. अहो मला 13 वर्ष लागलं कीर्तन करतो सोपटीभरमध्ये. 12 कंप्लीट झाले. 13 वर्ष लागलं. आतापर्यंत फक्त 3 दिवस स्वप्नात आलाय. स्वप्नात. आणि जी आंघोळ्या करत नाही त्यांच्या अंगात देव. म्हणजे तुमचा देव तरी कसलाय वासला. अवघडे रे अवघडे. अंगात आले बी नीट नाचत नाही. वेगळंच प्रकार. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी. काय काय कसं नाचतात आणि काय कायचं कसं नाच नसत आणि काय काय कसे करतात. म्हणजे इकेचं आडवं आऊट आणि इकेचं उभं आऊट. हे असं असं कधी सुरू झाले माहिती का नाचाय? नाही सांगतो. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.